सर्वांना जयभीम सम्यक ज्ञान चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये रमाईचा जीवन परिचय पाहिला रमाईचा संसार पाहिला रमाईचे कष्ट त्याग पाहिला रमाईच्या जीवनामध्ये फार संघर्ष होता भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व महान कायदे पंडित थोर धम्मचक्र प्रवर्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात थोर कार्यात सुशील कर्तव्यद्यक्ष शालीनतेची आणि विनम्रतेची करुणेची मूर्ती रमाईचा सिंहाचा वाटा होता रमाईने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण व शरीराचा कणकण बाबासाहेबांच्या सत्कार्याला वाहिला रमाईने कधीही आपल्या पतीला अडवले नाही म्हणूनच बाबासाहेब समाजासाठी वादळासारखे बहुजन हिताचे कार्य करू शकले रमाईला कधीही वेळेवर साडीचोळी दागदागिने मिळाले नाही इतकेच नव्हे तर पोटभर जेवणसुद्धा मिळाले नाही कित्येकदा उपाशी राहून तशाच झोपी जायच्या जा। रमाईने आपल्या साऱ्या इच्छा आकांक्षा भावना सुखाचे बलिदान केले आई जशी आपल्या बाळाची काळजी करते त्याप्रमाणे रमाई बाबासाहेबांची काळजी घ्यायच्या एकोणीसशे बत्तीस साली बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती व ती मान्यही झाली होती पण ते गांधींना मान्य नव्हते त्यामुळे गांधींनी उपोषण सुरू केले व इकडे बाबासाहेबांना खुनाच्या धमकीचे पत्र येत होते या पत्रांनी रमाई खूप दुःखी होत होत्या बाबासाहेबांच्या काळजीने त्या अधिक खचून गेल्या होत्या त्यामुळे त्यांना अन्नपाणी जात नव्हते त्या खूप काळजी करायच्या सतत काळजी करीत असल्यामुळे तब्येतीवर फार परिणाम झाला होता याच काळामध्ये बाबासाहेबांनी प्लॉट खरेदी करून घर बांधले त्या घराचे नाव राजगृह ठेवले राजगृहामध्ये गृहप्रवेश पूजा करायचे ठरवले तेव्हा रमाईने परेरच्या डबक चाळीतल्या व पोयबावाडीतल्या सर्व महिलांना निमंत्रण दिले सर्व महिला आल्या होत्या गृहप्रवेशाची पूजा चांगल्या प्रकारे झाली व राजगृहामध्ये राहू लागले घरात सारे काही सुख होते पण रमाईची तब्येत मात्र फार खालावली होती दोन ते तीन वर्ष रमाईला राजगृहामध्ये राहायला भेटले ज्यावेळी चाळीमध्ये रमाई राहायच्या चा, त्यावेळी बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात गेले होते व आता राजगृहासारख्या बंगल्यात राहायचे दिवस आले तेव्हा रमाईजवळ वेळ नव्हता बाबासाहेबांनी समाजाच्या उद्धाराचे कार्य हाती घेतल्यामुळे रमाईकडे लक्ष देता आलं नाही बाबासाहेबांनी रमाईवर उपचार करण्यासाठी मोठमोठे डॉक्टर आणले अनेक औषध उपचार केले पण काळाच्या मनात काही वेगळेच होते अशाही परिस्थितीमध्ये रमाईला बाबासाहेबांची चिंता होती यशवंताची चिंता होती आयुष्यभर कष्ट करून उपाशी राहून संसार चालविला व जेव्हा सुखाचे दिवस आले तेव्हा काळाने झडप घातली व रमाईला बाबासाहेबांपासून दूर घेऊन गेले तो दिवस होता सत्तावीस मे एकोणीसशे पस्तीस साली सकाळी नऊ वाजता वयाच्या सदतीसाव्या वर्षी रमाईचे निधन झाले अशा या त्यागमूर्ती रमाईच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करूया जय भीम नमो बुद्धाय